कुठल्याही माझ्या शिक्षकाला सांगायची गरज नाही उरली पाहिजे. मोबाईल आणू नकोस, मोबाईल चालू करू नकोस, फेकून दे. फक्त फोकस कामावरती फोकस. माझं जीवन 4 वर्षांमध्ये काय आहे? 4 वर्ष माझ्या आयुष्यात मी कशासाठी दिले? हीच 4 वर्ष पुढची 40 वर्ष तुला राजा म्हणून जगवणार आहे. लिहून घे माझं वाक्य आयुष्यात. ही 4 वर्ष कॉलेजची, पुढची 40 वर्ष तुझ्या अनेक पिढ्या तुला राजा म्हणून जगवणार आहेत. आणि ही जर 4 वर्ष आयुष्यातली तुझ्या गेली, तर पुढची सगळी वर्ष ना तुला भिकारी म्हणून जगावं लागेल. वास्तव जाणून घे. गोड गुलाबीवाला वक्ता मी नाही. तुला गोड वाटावं म्हणून मी बोलावं थोबाड देत असतो. मी माझ्या समोर कोणी उभरत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आज आहात इथं ध्येय. मी काय आहे? मजा करायची का? मस्ती करायची का? एन्जॉय करायचं का? तुम्ही नाही करायचं तर कोणी म्हाताऱ्याने करायचं? तुम्हीच करायचा. पण त्याच्यामध्ये नैतिकता पाहिजे. अरे माझी एखादी मैत्रीण माझ्या बरोबर रविवारी गाडीवर बसून पिकनिक साठी येते ना, तर जी ती ज्या आत्मविश्वासाने आलेली आहे त्याच आत्मविश्वासाने संध्याकाळी घरी परत गेली पाहिजे. याला जल्लोष म्हणतात. सगळं काही तुम्हाला 2 तासात मी सांगू शकणार नाही. 2 तासामध्ये मी सगळं सांगू शकणार नाही. पण 2 तासामध्ये तुमच्या काळजामध्ये मी आग लावणार आहे. हे फक्त डोळ्यासमोर आण आता त्या आईला. तुम्हाला सांगू मी आई शपथ. ती आई आणि बाप ना खूप स्वप्न घेऊन जगतोय. तुमचा आई बाप करोडपती नाही. जरी करोडपती असले ना, तर ती संपत्ती फक्त त्यांनी तुमच्यासाठी कमवलेली आहे. कधी तर आता सुट्टीला गेल्यानंतर तुला वेळ नाही. फक्त कधी तर बापाचं बनियन एकदा जाऊन बघ, किंवा बापाची अंडरवेअर एकदा जाऊन बघ. हे फाटलेली घालतो सारा, पण तुझ्यासाठी पैसा साठवून ठेवतो. कारण माझी पोरगी आता इंजिनिअरिंगला आहे. समजलं? तुझ्या हातामध्ये मोबाईल आहे ना, तो अँड्रॉइडचा मोबाईल आहे ना. तुझ्या बापाने घेऊन दिला आहे ना तुला. साला खूप जबाबदारी आहे त्या मोबाईलची. तुला मोबाईल घेऊन देण्यासाठी तुझी आई 10 वेळा ढळा 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 रडले. ढळा 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 रडले बापा समोर. अहो ऐकलत का? पोरगी इंजिनिअरिंगला जाणार आहे. पोरगी इंजिनिअरिंगला जाणार आहे. एक मोबाईल घेऊन द्या साला. ए कदाचित बाप तुझा ना 10 लोकांच्या जवळ जाऊन ना असं भीक मागितली असेल. 1,000 देतोस का? 1,000 देतोस का? माझ्या पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. पुढच्या महिन्यात माझे पैसे येणार आहेत. सारा तुझे पैसे देऊन टाकतो. हे त्या मोबाईल मध्ये सिम कार्ड नाही. त्या मोबाईल मध्ये 32 GB नेट नाही. त्या मोबाईल मध्ये तुझ्या आई बापाचा घाम आहे. घाम घाम आहे. याची जाणीव तुम्हाला होऊ दे. लक्षात घ्या. आणि झालीच पाहिजे. जीवनाचं सत्य आहे. किती तर वेळ तुझी आई उपाशी राहिले. 1,000 लोकांना तिने सांगितलं असेल माझं पोरगा आता इंजिनियर होणार आहे. कारण तुम्ही इंजिनिअरिंग साठी इथं आलेला, पाऊल ठेवलेला. जीव गेला तरी भेद दर्शाला. आई आणि बापाची मान अशीच राहिली पाहिजे. ताट आयुष्यामध्ये एकच करा. आयुष्यामध्ये एकच करा. काय करा? मी सांगतो तेवढं करा. कदाचित डॉक्टर होऊ नका, इंजिनियर होऊ नका, वकील होऊ नका, पण आयुष्यामध्ये तुमच्यामुळे तुमच्या आई वडिलांना कधी मान खाली घालायला लावू नका. लक्षात घ्या, तुमच्या आई वडिलांना कधी मान खाली घालायला लावू नका. नाहीतर चितेपणी तुमची आई आणि तुमचे वडील मेलेले असते. हे मेल्यानंतर जाळत नसतात. मेल्यानंतर शरीर जाळतात. आणि तुमच्या दुष्कर्मामुळे जिवंतपणी आई वडील मरत असतात याची जाणीव असू दे. जगातला सर्वश्रेष्ठ देव कोणता असेल? जगातला सर्वश्रेष्ठ देव कोणता असेल? तर लेकरा मी तुला दाखवतो. आता आई वडील भेटायला येतील 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला. कसलीही काळजी करू नकोस. कसलाही अभिमान बाळगू नकोस. कसलाही गर्व बाळगू नकोस. कधी आई बापाला म्हणू नकोस. अनपड आहात,
तुम्ही शिकला नाही, तुम्हाला यातलं काय कळतं? अरे त्यांना कळतं, त्यांना कळतं म्हणून पोटाला चिमटा घालून सारा तुम्हाला इंजिनिअरिंगला घातलेला आहे. त्यांना कळतं म्हणून, त्यांना कळतं म्हणून त्यांच्या पुढे कधी शहाणपण करू नका, कधी शहाणपण करू नका. आणि केल्या गेल्या एक काम करा, आई समोर आल्या आल्या सगळं काही विसरा ना, आईच्या पायावरती डोकं पहिल्यांदा ठेवा. माऊली धन्य होईल, धन्य होईल. उभा असलेल्या बापाला एकदा मिठी मारा, बाप धन्य होईल. आई वडील आनंदाने जगतील, घरी सांगतील बस पोरग आपलं घडलं, पोरग आपलं घडलं. आणि ज्या कॅम्पस मध्ये आई वडिलांच्या नंतर पहिला शिक्षक समोर येईल, त्याच्या समोर झुकून नमस्ते केल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका. कारण आई वडिलांच्या नंतर दुसरा जर खरा दैवत कोण असेल तर तो तुमचा गुरु असतो. लक्षात घ्या, हे उभे राहिलेले तुमचे गुरु असतात. मग ते शिपाई मामांच्या पासून ते तुम्हाला शिकवणारे आणि ये चोडी पर्यंत सगळे तुमचे आई वडील आहेत. त्यांना अगोदर लक्षात घ्या, काळजी मध्ये ठेवायला शिका. जगातली कुठलीच ताकद तुम्हाला थांबवू नाही शकत. तुम्ही यशस्वी झाला म्हणून समजा. बोला भारत माता की जय. बुलेट अरे यड्या, तुला येडा बनवून क्यों मोठा व्हायला लागलाय? तू का बादवाय? आणि ही पोरं पाण्याची अशी बसत नाही गाडी. तिकडे काय आहे? अरे जर आमचं मागणं वडा पाले आणि जर का त्या वडा पानं उडवलं, त्याच्या महिनाभर बसायचं पण घोड होईल. काय शायनिंग कुठं मारावं? शायनिंग पाहिजे, पण शायनिंग स्वतःच्या जीवनासाठी पाहिजे. शायनिंग ती बाई एक आली ना टीव्ही, माझं मस्तकच उठत. असं करते बा, फेरे लवली सात दिन मे चिकना हट पाहिजे. काय ठीक करावे? सात दिन मे चिकना हट पाहिजे. पहिले दिन इतना गोरा, दुसरे दिन इतना गोरा, आणि सातवे दिन गोराच गोरा. आमच्या गावी म्हस असती म्हस. तू कुठला, तुझं शहर कोणतं? अरे इथलाच आहेस. म्हशीनं लावून बघ फेरेन लवली, म्हशीचं कातड कुसत गोरं होत नाही. हे उगच गाव त्यात. तुम्ही तर, तुम्ही लय हसू नका त्यांच्यावर. अरे तुम्ही तर लय शायनिंग मारताय रे. त्यांचं चोरून घरात लावताय साबाई. बघून मी कसं दिसतंय? अरे टुक्कार ती टुक्कारच असत. टुक्कार कधी कबूतर होत का दीदी? तू ऑफिस मध्ये आली होतीस ना मराशी? हा, आधीच बरं झालं नाही. आणि आता खरं सांगा, जी माग बसली ती पुढं आणली, बरं झालं नाही? नशीब होणार ना. वय 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 आयुष्यात नेहमी पुढं पुढं असावं. छातीवर गोळी झेलायला सुद्धा शूरवीरांचा सैनिक पुढं पुढं असायचा, पुढं पुढं. माग माग होती का आयुष्यात? आज एक तोड काढून टाकायचं, नेहमी पुढं पाहिजे. यस बाय बाय. हे खरं सौंदर्य असत. आणि हे जोपर्यंत तुमची आत्मप्रतिमा घडत नाही, आत्मप्रतिमा घडत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाही. सौंदर्य फेरे लवलीनं मिळत नाही, तुम्ही पण लावू नका. पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर डोळ्यात पाणी येतं. डोळ्यात पाणी आल्यानंतर बाबासाहेबांच्या सारखं चेहऱ्यावर एक तेज येतं. जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य ते असत. ती शाहरुख खानला काही काम नाही. शाहरुख खान लगेच टीव्हीवर येतो, औरतों की क्रीम क्यों लगाते हो? आता ह्याच्या बाप्पाचं काय जातंय का? लावतंय लाव दिली, एकच होतंय का नाही दोघांचं? तिथं बाप मारायला लागलाय शेतामध्ये, आई मारायला लागल्या, एका ट्यूब मध्ये दोघं भागवत्या. तिला पण वाटतंय आपणच लावतोय, हे चोरून लावतोय, सगळं शांत चाललं होतं बरं का. तर शाहरुख खानचं औरत की क्रीम क्यू लागते हो, तुम्हारे लिए लाया हो नया फेरे लावला बस. त्याच्या
लावताय फेरेन लावली, हे लावताय फेरेन लावला, आणि एक पण दुकार गोर नाही. संत कबीर सांगून गेले, मन मैला तन उजडा बबुला कपटी अंग, तासो तो कौवा भला तन मन एक ही अंग. जो अंदर है वही बाहर, इथं जे दिसत ना ते इथं असल्याशिवाय इथं दिसत नाही, तर नाटकी होत सगळं. नाटक नाही पाहिजे, वास्तव पाहिजे. जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य सांगू करून बघायचं, मला सांगायचं मी करतो. आणि धातीची ताकद घेऊन येतो. आता सुट्टीला घरी जाल, गणपतीला घरी जाल, किंवा शनिवारी रविवारी घरी जाल, 10 वाजता घरी जेवण करा, सगळे झोप दे, आई लाईट घालवेल, आई तुला म्हणेल झोप, त्यावेळेला 15 मिनिटानं उठायचं, आईच्या पायाजवळ जाऊन बसायचं आणि तिला न सांगता आईचे पाय दाबायला घ्यायचे. ए आईचे पाय दाबायला घ्यायचे, आईचे पाय दाबायचे. आई म्हणेल नको, त्याला आईला म्हणायचं ग खूप केलंस ग माझ्यासाठी आई, मला थोडंसं पाय दाबू दे. आईच्या डोळ्यामध्ये पाणी, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी, आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य त्या आश्रमामध्ये असेल, लक्षात घ्या. त्याला सौंदर्य म्हणतात. करून बघा. माझ्या आईचं वय 70 वर्ष आहे. महिनाभर बाहेर असतो, आईचा चेहरा बघायला मिळत नाही. ज्या ज्या वेळेला घरी असतो त्यावेळेला आईचे पाय दाबायला घेतो. आजपर्यंत असा दिवस गेला नसेल आईच्या पाया पडल्याशिवाय घरातनं पाऊल बाहेर ठेवत नाही. आजपासून उठल्या उठल्या पहिलं नमन धरतीला आणि दुसरं डोळं झाकून त्या मातेला, त्या पिताला आणि आपल्या गुरुवर यांना, मगच दिवस सुरू झाला पाहिजे. तुम्ही खूप चांगले आहात पण तुम्हाला सांगणार कोणी भेटलं नाही. सारे सगळे व्यवसाय झाला, व्यवसाय झाला. तुमच्यात प्रचंड ताकद आहे. त्या सावित्री आईच्या पावलाला पाऊल लावून ती फातिमा ताई चालत होती. छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर 24 तास तो मदारी मेहतान होता. 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती या स्वराज्यासाठी लढत होत्या, रक्ताचा अभिषेक घालत होत्या. पण साला हे सांगणाराच कोण आला नाही, तुम्हाला फक्त भडकवलं जातंय. नाही, दिल में रखो भारत माता, ध्यान में रखो भारत माता, यहां रखो भारत माता, यहां रखो भारत माता. भारत माता की जय बोलो अंदर से, कि देखो क्या चमत्कार होता है. उगाच येसाजीने हत्ती उचलून फेकला नव्हता. गोवळकोंडेकरांच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी राजे गेले, त्यावेळेला गोवळकोंडेकर म्हणतो, राजेजी यही है क्या आपके मावळे जिनके बारे में हम सुनते हैं, यही है ये छोटे छोटे. राजे म्हणतात, एक मावळा एक हत्ती के बराबर है, तो हो जाने दीजिए. राजे म्हणतात, तुम्ही निवडा जो हवा तो. गोवळकोंडेकर नजर टाकतो आणि सडपातळ कमी उंची बांध्याचा येसाजी कंक दिसतो, ये लढेगा. येसाजी येऊन नमन करतो राजांना आणि ज्या वेळेला पिसाळलेले हत्ती समोर माझ्या येसाजीला सोडतात, आई शपथ 10व्या मिनिटाला त्या हत्तीलाच खाली पाडतो. कुठून आली ताकद, कारण दिसणं नव्हतं, असणं जाग झालं होतं, ते आज जागं करायचं. ही ताकद आहे. ही शांतता जी पसरते ना, ही शांतता कधी अनुभवली का तुम्ही? कधी घेतली का? याच्यात किती मोठी ताकद आहे. बस जीवन बदलला. 22 वर्ष आणि मग तिच्याकडे बघून सांगत होता, हे शहाजांनी काय बनवलं, तहजमहल बनवला,
प्रेमासाठी बनवला, पण शहाजहानकडे हजारो हात होते, पैसा होता, सगळं काय होतं. ताजमहल उभा राहिला मांझीकडे, दशरथ मांझीकडे फक्त हे चन्नी आणि एक हातोडा आणि सगळं वेड्यात काढणारी त्याला दुनिया बरोबर होती. फक्त आग पेटली होती, दुनिया से कुछ लेना देना नहीं, मेरा प्यार मुझे चाहिए और इस पत्थर को चीर के रख दूंगा. सोलो करून दाखवलं तो दशरथ मांझी तुमच्या मधला जागा करा, याला म्हणतात प्रेम. दुसरी एक गोष्ट सांगतो आणि मी तर थांबतो. वय वर्ष 65, वय वर्ष 65 प्रचंड नवऱ्यावरती प्रेम असत. वय वर्ष 65 नवऱ्यावरती प्रचंड प्रेम असत. बुलढाणा जिल्हा, घरकाम करायचं, शेतामध्ये जायचं, शेतामध्ये जायचं काम करायचं, पैसे आले की नवऱ्याला करून घालायचं. तिचं वय 65, नवऱ्याचं वय 70 पुढचं. अचानक हार्ट अटॅक येतो, नवरा ढळ करून खाली पडतो, नवरा पडतो, दवाखान्यात घेऊन जाते, ऑपरेशन होतं, सगळं काय होतं. तब्बल 50,000 रुपये खर्च येतो, तब्बल 50,000 रुपये खर्च येतो. काय करायचं, याच्याकडून मागून आणलं, त्याच्याकडून मागून आणलं, सोनं विकलं, डोरलं विकलं, सगळं विकलं, कानातलं विकलं, नाकातलं विकलं, सगळं विकलं, कर्ज बाजारी झाले. नवऱ्याला साला वाचवलं, याला प्रेम म्हणतात, त्याला प्रेम. नवरा घरी आला, ठणठणीत होता, आता काय करायचं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला, माता सगळ्या कुटुंबाला घेऊन बारामतीला आली, बारामती मध्ये राहिली. वय वर्ष 65, बारामती मध्ये राहिली, शेतामध्ये कामाला जायला लागली आणि पुन्हा नवऱ्याला अटॅक आला, पुन्हा नवऱ्याला अटॅक आला. झप करून नवरा खाली पडला, पुन्हा घेतलं, दवाखान्यामध्ये नेलं, डॉक्टरांनी चेक केलं, हृदय हार्ट अटॅक आला, मेंदूचा पण अटॅक आलेला आहे, ब्रेन हॅमर झालेला आहे. काय करावं लागेल, MRI करावा लागेल. किती खर्च आहे, पहिला खर्च 5,000 चा. माता खाली बसली, 5 रुपये नाही, 5 रुपये नाहीत, इथं आणण्यासाठी पैसे नव्हते, 5,000 आणायचे कुठून, किती दिवसात, लवकरात लवकर. नवरा कधी जाऊ शकतो, मातेला काय कळना. 65 वर्षाची माता, 65 वर्षाची माता अस्वस्थ झाली, अस्वस्थ झाली. काय करावं कळना, काय करावं कळना. कोण देणार, पहिलेच 50,000 रुपयाचं कर्ज होतं, कोण कोण नव्हतं. हे संकटकाळी कोणी येत नाही, सल्ले द्यायला सगळे येतात, संकटकाळी कोणी येत नाही. नवऱ्याला बघायची, ढळा ढळा रडायची. सकाळपारी उठते, पेपरमध्ये बघते, पेपरात बघते तर 5,000 चा आकडा दिसतो, बाकी वाचायला काहीच येत नाही. पेपर घेते पळत पळत जाते, पेपर घेते पळत पळत जाते. शेजारी पोरग असत, वाच रे हे 5,000 काय लिहिलेलं आहे. त्याला पोरग सांगत, माननीय शरद पवार याच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनची स्पर्धा ठेवलेली आहे, पहिला येईल त्याला 5,000. मॅरेथॉन म्हणजे काय असतं, आजीला कळालं नाही, आजीला कळालं नाही मॅरेथॉन म्हणजे काय असतं. तो म्हणाला पळायचं असतं, पळायचं असतं, पळायचं असतं. जो सगळ्यात पहिला येईल त्याला 5,000 मिळणार. माता कधी, उद्या सकाळी. उतरते, फील्ड वरती जाते, संयोजक उभे असतात, माझं नाव घ्या, माझं नाव घ्या. संयोजक हसतात, हे आजी बघ, बस इथं शांतपणे बस, मॅरेथॉन स्पर्धा. नाही 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 नाही, माझं नाव घ्या, पळणार आहे, पळणार आहे, पळणार आहे, पळणार आहे, मी पळणार आहे, पळणार आहे. माझं नाव घे, माझं नाव लिह, प्रवेश मी, पैसे नाही, जिंकल्यानंतर त्यातला देते, तू नाव लिहून घे. हे आजी का घे, कशासाठी, पाहिजेत बाबा, काळजत वेद नाही, 5,000 पाहिजेत. माता उतरते, सगळीकडे बघते, सगळ्याच्या अंगावरती ट्रॅकशूट असतो, पायामध्ये बूट असतो, पोरांनी प्रॅक्टिस केलेलं असतं, मैदानावरती सराव केलेला असतो. माझी माता लुगड्यात असते, लुगड्यात असते, पायामध्ये चप्पल नसतं, पळायचा सराव नसतो, काही नसतो. मॅरेथॉन स्पर्धा सुरू होते, माता पळायला लागते, पळायला लागते, पळायला लागते, पळायला लागते, एवढी पळते, एवढी पळते, 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 पळते. आणि सगळ्यांना माग सोडून पहिला येते जिचं नाव लता भगवान खरे, लता भगवान खरे. वयाच्या 65व्या वर्षी 5,000 रुपये घेऊन पळत येते आणि नवऱ्याचा उपचार करते. त्या मातेला विचारलं, एवढी ताकद तुझ्यात कुठून आली. प्रेम, प्रेम, प्रेम. आग लागली होती, तिच्याकडे शूज होता का, तिच्याकडे ट्रॅकशूट होता का, मैदानावरती सराव करायला जात होती का, हे तिला काय कळत होत का. फक्त तिच्यात आग होती, जीव गेला तरी बेहतर, हे 5,000 मला पाहिजे तर माझा नवरा वाचला पाहिजे. पासाला याला प्रेम म्हणतात. आग, ती आग. जर वयाच्या 65व्या वर्षी माझी लताई पहिली येत असेल तर वय तुमचं 18, 19, 20 आहे. काय सांगतोय, आणि फक्त 4 वर्ष बी करणारात, डिप्लोमा करणारात मला माहिती नाही, बस डोक्यामध्ये ते ठेवा. इथं ते ठेवा, काही अशक्य नाही, काही अशक्य नाही. टाकून बघा.
बसा श्वासाबरोबर खेळा. रंगवाना चित्र 2021 साली मी कुणाबरोबर असणार आहे, मी आत्ता चित्र रंगवलंय. माझ्या आईला सांगितलंय कसबे डिग्रज मध्ये तळ आहे पाण्याचं ज्याला खण म्हणतात, ती आता मुजवलेली आहे. सर माझ्या आईला मी सांगितलंय काही महिन्यात आता काही वर्षात मुंबईवरून हेलिकॉप्टर येईल, तिथं उतरेल, मी त्यात बसेल. हेलिकॉप्टरने मुंबई एअरपोर्टला जाईल, तिथून विमानातून व्याख्यानाला जाईल, दिवस येणार. मी रंगवलंय चित्र. पण चित्र रंगवून नुसतं चालतं का? हा चित्र लय रंगवली आणि रोज झोपतोय. त्याच्या काय डोक्यात दगड घालायचं? चित्र रंगवलं की पाऊल उचलायचं. राजाने चित्र रंगवला. मिर्झा राजे जयसिंग यांना दिलेले 23 किल्ले 4 लाख होणांचा प्रदेश पुन्हा घ्यायचा आहे, पुन्हा घ्यायचा आहे. चित्र रंगवलं, डोळ्यासमोर आलं. आव जिजाऊना तो कोंडाना दिसत होता, आव जिजाऊना कोंडाना दिसत होता. राजा सोला हा कोंडाना मिर्झा राजे जयसिंग यांना आपण दिला होता, तो पुन्हा स्वराज्यामध्ये पाहिजे. तानाजी मालोसरे उभा राहिला. राजा फक्त हुकुम, रायबाचं लग्न आहे. रायबाचं लग्नानंतर पहिला कोंडाण्याचं लग्न. 600 मावळे घेतले आणि उदय भानाला पाणी पाजून त्या वाघाने कोंडाना घेतला का नाही? इतिहास काय अभ्यासाला फक्त मार्कासाठी होता का? काही शिकला? तो कोंडाना डोळ्यासमोर ठेवायचा. फ्रिक्वेन्सी तिथं जर तानाजी म्हणाले असते तर आता लग्न आहे जरा, आणि आता तर किल्ले दिले, जरा घेऊ की पुढच्या वर्षी वगैरे काय. आऊसाहेबांना तर लय गडबड, फुस 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 सारखं तुमच्या डोक्यात काहीतरी घालायचं, आणि तुम्ही लगेच आम्हाला तानाजी जातोस लगेच आम म्हणायचं भाई राजा जातोय. जरा शांत बसा, आता तर दिलं, आता तुम्ही सुटून आलाय सा, आणि जर औरंगजेब आला तर आणि बोंब हायक नाही सांगा बरं. असं होतं काय? असं होतं नाही. काय शिकला तुम्ही? पन्हाळगडावरती माझा राजा होता. कुठं? पन्हाळगडावरती 40,000 फौज पाठा सिद्धीजीवर टपूनच बसला होता. छोडणार नाही, 4 महिने वरती आहे पन्हाळगडावरती. राजेंच्या डोक्यामध्ये कल्पना आली, आप क्या करेंगे, कैसे करेंगे, हम यहां से निकलेंगे, सामने क्या दिखता है, विशाळगड दिखता है, वहां तक जाएंगे, विशाळगड तक जाएंगे, लेकिन कैसे जाएंगे, और एक शिवाजी चाहिए, एक शिवाजी सिद्धीजीवर के पास जाएगा और दूसरा शिवाजी यहां से उतर कर विशाळगड जाएगा. दो शिवाजी चाहिए, लेकिन जो शिवाजी सिद्धीजोहर के पास जाएगा वो वापस आएगा या न आएगा ये पता नहीं था. कौन तैयार होगा? शिवा काशीतला बोलवलं गेलं. हुबेहूब दिसणारा मावळा, शिवा शिवा हम क्या कह रहे हैं, कल यहां से दो पालखियां उठेगी, एक पालकी में तुम बैठोगे, एक पालकी में हम बैठेंगे, हम विशाळगड की तरफ निकल जाएंगे और तुम सिद्धी जोहर को शरण जाएंगे. शिवबा समझ कर त्यालाही माहित होत सिद्धी जोहरला सापडलो आणि काय आलं, हा खोटा शिवाजी आहे तर मला सोडणार नाही. तरी सुद्धा राजांना मुजरा करून म्हणतो, एक बार नाही हजारो बार करणे केले मी तयार हूं निष्ठा. आहे का ती निष्ठा? तुमच्या कामावर तुमची निष्ठा आहे का? तुम्ही त्या फ्रिक्वेन्सी मध्ये आहात का? पहिल्यांदा काम करायचं, निगेटिव्ह लोकांनी भरलेलं जग आहे. 100,000% आता कॉलेजची पोरांचं मी सांगतो, नाईट लाईफ सुरू होईल 9-10 नंतर फोन येणार, मस्त दम मारून सिगरेट. तुमचा दोष नाही का, कारण तुम्ही तसं बघितलेलं आहे. सिद्ध करून दाखव का 1 मिनिटामध्ये? ए बाळा मी तुला पाऊस म्हणालो, तुझ्या डोळ्यासमोर काय आलं? पाऊस म्हणालो मी तुला, अपघात म्हणालो, अपघात, रस्त्यावरचा अपघात. काय आलं तुझ्या डोळ्यासमोर? सगळं अपघात आणि परत मोठमोठे दृश्य, रक्त सांडले, लवकर लागले. मी तुला सहल म्हणालो, सहल. काय आलं? निसर्ग. निसर्ग आला आणि निसर्गाला लोक सहलीला फिराय गेलेत, कोण काय करतंय, कोण काय करतंय, अगदी 100%. का मी तुला ज्या वेळेला पाऊस म्हणालो त्यावेळेला तुझ्या डोळ्यासमोर असं आलं काय? कडक ऊन पडले, माणसं घामानं भिजायला लागला, असं आलं का तुझ्या डोळ्यासमोर? असं आलं पाऊस म्हणल्यानंतर पहिला काना पा स असं आलं का? मी तुला सहल म्हणालो तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर असं आलं का? स ह ल असं आलं का?
अपघात म्हणाल ते होता असा का अप कलाकाना घात असा का याचा अर्थ असा आहे तुमचं मन शब्द स्वीकारत नाही याचा अर्थ असा आहे इंजिनिअरिंग लोकांनो साधा माणूस आहे खेड्यातला माणूस आहे समजून घ्या तुम्ही शिकलेले लोक आहे तुमचं मन शब्द स्वीकारत नाही तुमचं मन इमेज स्वीकारत आणि ती इमेज तुमच्या मेंदूवरती मनावरती छापत त्यामुळं आम्ही जे तुम्हाला आजपर्यंत सांगितलेलं आहे सिगारेट ओढू नकोस दारू पिऊ नकोस हे शब्दाने सांगितलेलं आहे आणि सलमान खानपासून मोठमोठे सेलिब्रिटी आणि रस्त्यावरचे सेलिब्रिटी कसे पितात हे तुम्ही चित्रात बघितलेलं आहे त्यामुळे ते तुमच्या काळजावरती छापलेलं आहे तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न करता हा सिद्धांत आहे म्हणून त्यातून बाहेर यायचं आहे अशा वेळेला चांगल्या फ्रिक्वेन्सीमध्ये जायचं आहे थोडासा त्रास होतो जीव गेला तरी बेहतर झाला ज्या ज्या वेळेला सिगारेट हातात धरशील ज्या ज्या वेळेला दारूचा ग्लास हातात धरशील त्या त्या वेळेला फक्त त्या पापाला डोळ्यासमोर आण फ्रिक्वेन्सीमध्ये जा फ्रिक्वेन्सीमध्ये जा फक्त त्या आईला डोळ्यासमोर आण ज्या आईनं तुझी फी भरायची म्हणून मागची दिवाळी केली नव्हती 15,000 वाचवलेले होते उदाहरण आहेत माझ्याकडे कारण तुला 1250 ड्रेस घ्यायचा होता 300 रुपये कमी पडत होते म्हणून आईने वाचवलेले पैसे एकीकडे आई बाप समाज यांची स्वप्न आणि एकीकडे व्यसन व्यसन कुठलं पाहिजे दारू सिगारेट ही व्यसनं 2 तासांनी उतरता मी काय सांगतो करायला हरकत नाही मीही पिलो असतो लय मजा असते म्हणे वीकेंडला असं पिऊन पावसात पहिला पाऊस आला त्यावेळेला मी डेक लावून नाचलो होतो माझ्या फेसबुकला जायचं आणि बघायचं मी प्रचंड नाचलोय गाणी लावून बिंदास आणि माझ्यावर सगळी नाचत होती बघा तुम्ही जाऊ माझ्यासारखा एन्जॉय आयुष्यात कोणी केला नसेल जिथं जिथं गाडीने जात असतो कुठली वरात निघाली गाडी बाजूला लावतो छान लग्नामध्ये काय कळत नाही कोण आहे कुठं आलाय मग कोण तर म्हणतो अरे युट्यूब पे मग तर सेलिब्रिटीज या जीवन खाऊन तिथनं निघून जातो कुणाचं लग्न माहित नाही कुणाची वरात माहित नाही पण एन्जॉय केला नाही एन्जॉय दिला बस जगलं का कसं फ्रिक्वेन्सीमध्ये जायचं ज्या ज्या वेळेला वाईट अडचणीत येशीला आणि मन कसं आहे आपलं मन हे खूप डेंजर आहे मन डेंजर आहे तुला आता म्हटलं आई खूप थकले तिचे जरा पाहिजे आजीला जरा आंघोळ घाल तर तुम्ही हेच काय सारखं 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 मला किती अभ्यास असतो या किती मोठी मोठी पुस्तकं इंजिनिअरिंग घे तुमचंच करत बसायचं काय आम्ही परत नापा झालं की तुम्हीच मोबाईलचा पप्पा सारखं तुम्हीच मोबाईल अभ्यास करा आता अभ्यास करणार आणि ते जर तुला म्हणलं माधुरी दीक्षित तुला भेटायला आलेले कुठं मन कायम वाईटकडे वळतं त्यावेळेला देवानं सगळ्यात चांगला उपाय दिला आहे फ्रिक्वेन्सी तिकडं जायचं नेटवर्कमध्ये साधी गोष्ट आहे रे इथं लागत नाही तर तुम्ही कसं करता थांब करा नेटवर्क झालं आहे बहुतेक पाच बोंबले डोंगरावच असतील पण बोलल्याशिवाय सोडत नाही कारण हिचा फोन परत कधी माहित नाही जरा कमी करशील नक्की अरे जब दिल से दिल मिलता है ना साला यांची दिल मिळते नको त्याच्यासाठी तुम्हाला तर मारिन एक दिवस त्या प्रेम प्रकरणात आम्हाला येड लागलंय या शिक्षकांनी शिकवायचं का तुमच्यावर लक्ष ठेवून बसायचं हेच त्यांना कळेना विचित्र अवस्था चालली परत येतो कधी तर त्या मुद्द्यावर कळालं ध्येय पाहिजे स्वप्न पाहिजे आणि कुठं जायचं हे माहीत आता मला जर विचारलं यांनी सर झालं व्याख्यान हे तुमचं पैसे घ्या हे सगळं जीव या आता हां आता कुठं जाणार मी म्हटलं आईला माहीतच नाही हो कुठं जाणार काय गोळवी कुठं जाणार कुठं साध्या गोष्टी आहेत रे साध्या गोष्टी आहेत म्हणून मला नेहमी ती कविता आवडते ती या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेमच केलं नाही स्वतः साला दुसऱ्याच करते तिच्या माझं हे प्रेम एवढं प्रेम तुला सांगतो अरे रात्रभर फोनची वाट बघत बसत होतो अरे वटवा बोळायच काय रात्र
कोणाचा दोष नाही सर, आपल्या वेळेला कोण सांगणारी होती जरा अशी, आता कोण ती सांगणारी पण तीच करतात कोण त्या काय. अरे प्रेम पाहिजे, कसं प्रेम पाहिजे माहितीये, ऐका प्रेम कसं पाहिजे. पहिलं प्रेम केलं याच्यावर विचार म्हणजे, म्हणून आजपर्यंत शूज घालून कधीच इथं चढत नाही. आई आहे माझी, बायको आहे माझी, मैत्रीण आहे माझी, इथून ताकद मिळते मला. प्रेम, प्रेम पाहिजे. प्रेम, प्रेमाचा अर्थ काय, प्रेमाचा अर्थ सांगतो तुम्हाला एक मिनिटामध्ये, मग बघा तुम्ही काय करू शकताय, आणि मग इथं थांबूया. जास्त डोस तेवढंच, दोन पॅक तेवढ्याच चाकणा, तेवढीच एन्जॉयमेंट. पिलं काहीच कळेना झालंय, काय उपयोग त्याचा, तसं व्याख्यानात म्हणून डोस होतो ना, ओव्हरडोस तेवढं. अरे एवढे एक्सपर्ट आहेत, अमेरिकेची यंत्रणा बंद पडेल, एवढं एक्सपर्ट. आता आम्ही सांगतोय नाही, आई वडिलांची सेवा करा, गुरुजींची सेवा करा, सांगावं लागतंय, एक पण करत नाही. आता करणार, सगळे याच्या पाया पडणारच सगळे. खरं बघा रे, किती आनंद आहे त्यात, खूप आनंद आहे, पण आपलं वाईट. आणि सिगारेट कसं ओढायचं, कुठं ट्रेनिंग आहे काय सर, कुठं कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये, शरद इन्स्टिट्यूट मध्ये असं वेगळं फॅकल्टी आहे का, या आणि संध्याकाळी 5 पर्यंत शिका, 5 ते 6 आराम करा, 7 ते 9 सिगारेट कशी प्यायची, दारू कशी प्यायची, देशी पिताना तोंड कसे करावे, बियर पिताना तोंड कसे करावे, याचं रिसर्च ट्रेनिंग इथं दिलं जात आहे काय, असं कुठं कुठं जगात कुठे इन्स्टिट्यूट आहे, बियर पिताना फक्त एवढंच करावं, एवढंच करावं, देशी पिताना हगाय गेलं का तोंड करावं, असं आहे कुठं. लय राग येते, पण तायडे एक्सपर्ट त्याच्यात, किती पण लागू दे अशी पित्या. सिगारेट पण असं पहिल्यांदा ठसक लागते, ते पिणार म्हणते 4 दिवस असं सुटे तो घेऊन तर बघ, आणि 5व्या दिवशी ही असं वाढतंय आणि गोल गोल काढतोय, असाच फिरत जातोय नाही बघतो एखाद्या, तसाच गोल फिरणार. वाईट कामात असं जर एक बाटली दिली यांना, तुम्ही कॉलेजची पोर आहे म्हणून बिंदास बोलतोय बरं का, तुमच्यासमोर बाटली असती एक दारूची, तुम्हाला माहित आहे, तुम्हाला पण मला माहित आहे की सगळं पार्ट्या बघतोय मी, आई पण पितय ना, बाप पण पितय, आणि पोरग म्हणतय मम्मी पप्पा पडलं, मम्मी म्हणते थांब माझा मी पण पडते, असल्या पार्ट्या चालल्या सर, खोटं नाही सांगत. आणि कुणाच्या बाला मी भीत नाही, भीतोय का, कॅमेऱ्या समोर बोलतोय, कुणाच्या बाला मी भीत नाही, वास्तववादी वागताय, छातीवर गोळी झेलायची सगळी तयारी ठेवल्या, काय व्हायचं, काय व्हायचंय, हा मीत नाही, तर अशी एक बाटली 3 ग्लास दिलं तर सांगतो परफेक्टच माप. सॉरी 60 60 60 एक थेंब इकडचा इकडे जात ना, अमेरिकेचे सोनाराचा एक रेम इकडचा इकडे जाईल, दारूचा थेंब मैत्रीत पाप नाही साला, सेमच झालं. पण लगन प्रेम, प्रेमाचा अर्थ सांगतो बाळानो, मी इथे थांबतो. दशरथ मांझी बघितली फिल्म नाही, बघितली तुम्ही फिल्म बघितली ना संजू, तीनसे गर्लफ्रेंड मुझे थे, आणि तुम्ही टाळ्या वाजवत असाले बोकडा का डुकरा करे, त्या 300 मध्ये कोण तर माझी आई बहीण होती, त्या 300 माझ्या बहिणी होत्या, हा 300 बायकांच्या बरोबर होता म्हणून सांगतो, आणि शंभूराजी सांगतात दुश्मनांच्या जरी असल्या तर त्या 300 आमच्या आया बहिणी आहेत, त्यांना हात लागता कामा नये, तो शंभूराजा. दशरथ मांझी 57 58 वय, डोंगरामध्ये
डोंगरामध्ये बायको आजारी पडते, प्रेम बघा काय असतं, बायको आजारी पडते, बायकोला खांद्यावरती घेतो आणि पळत जायचं असतं दवाखान्यामध्ये, फक्त डोंगर चढून जायचं असतं, वेळेत पोहोचू शकत नाही, बायको जीव सोडते, डा 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 रडतो बायको समोर, जीव का गेला ना तुझा, खूप प्रेम करतोय मी तुझ्यावर, तुझ्याशिवाय मी जगू कसा, आता का जीव सोडलास, एवढा पर्वत ओलांडत होतो ना तुला घेऊन, पळत होतो ना, थोडं थांबायचं होतंस, थोडी थांबली असतीस तर दवाखान्यापर्यंत घेऊन गेलो असतो, पण तू जीव सोडलास, झाला माझं प्रेम गेलं या डोंगरामुळं, एक छन्नी हातामध्ये घेतली आणि एक हातोडा हातामध्ये घेतला प्रेमासाठी, एक छन्नी हातामध्ये घेतली, एक हातोडा हातामध्ये घेतला आणि हा डोंगर चढून जायला खूप वेळ लागतो, माझी बायको गेली म्हणून सतत 22 वर्ष छन्नी आणि हातोड्याने जवळजवळ 306 फूट मोठा रस्ता, 25 फूट लांब, 30 फूट खोल रस्ता, पूर्ण डोंगर एकट्याने तोडून टाकला साला 22 वर्ष फक्त प्रेमासाठी, याला म्हणतात प्रेम, प्रेम। आणि मग तिच्याकडे बघून सांगत होता, शहाजांनी काय बनवलं, तहजमहल बनवला, प्रेमासाठी बनवला, पण शहाजांकडे हजारो हात होते, पैसा होता, सगळं काय होत, तहजमहल उभं राहिला, मांझीकडे दशरथ मांझीकडे फक्त एक छन्नी आणि एक हातोडा आणि सगळं वेड्यात काढणारी त्याला दुनिया बरोबर होती, फक्त आग पेटली होती, दुनिया से कुछ लेना देना नहीं, मेरा प्यार मुझे चाहिए आणि इस पत्थर को चीर के रख दूंगा सोलो, करून दाखवलं तो दशरथ मांझी तुमच्या मधला जागा करा, याला म्हणतात प्रेम। दुसरी एक गोष्ट सांगतो आणि मी तर थांबतो, वय वर्ष 65 प्रचंड नवऱ्यावरती प्रेम असत, वय वर्ष 65 नवऱ्यावरती प्रचंड प्रेम असत, बुलढाणा जिल्हा, घरकाम करायचं, शेतामध्ये जायचं काम करायचं, पैसे आले की नवऱ्याला करून घालायचं, तिचं वय 65 नवऱ्याचं वय 70 पुढचं, अचानक हार्ट अटॅक येतो, नवरा ढळ करून खाली पडतो, नवरा पडतो दवाखान्यात घेऊन जाते, ऑपरेशन होतं, सगळं काय होतं, तब्बल 50,000 रुपये खर्च येतो, काय करायचं, याच्याकडून मागून आणलं, सोनं विकलं, डोरलं विकलं, सगळं विकलं, कानातलं विकलं, नाकातलं विकलं, सगळं विकलं, कर्ज बाजारी झाले, नवऱ्याला साला वाचवलं, याला प्रेम म्हणतात, त्याला प्रेम म्हणतात, नवरा घरी आला ठणठणीत होता, आता काय करायचं, बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला, माता सगळ्या कुटुंबाला घेऊन बारामतीला आली, बारामतीमध्ये राहिली, शेतामध्ये कामाला जायला लागली आणि पुन्हा नवऱ्याला अटॅक आला, थप करून नवरा खाली पडला, पुन्हा घेतलं, दवाखान्यामध्ये नेलं, डॉक्टरांनी चेक केलं, हृदय हार्ट अटॅक आला, मेंदूचा पण अटॅक आलेला आहे, ब्रेन हॅमर झालेला आहे, काय करावं लागेल, MRI करावा लागेल, किती खर्च आहे, पहिला खर्च 5,000 माता खाली बसली, 5 रुपये नाही, इथं आणण्यासाठी पैसे नव्हते, 5,000 आणायचे कुठून, किती दिवसात, लवकर, नवरा कधी जाऊ शकतो, मातेला काय कळना, 65 वर्षाची माता अस्वस्थ झाली, काय करावं कळना, कोण देणार, पहिलेच 50,000 रुपयाचं कर्ज होतं, कोण नव्हतं, हे संकटकाळी कोणी येत नाही, सल्ले द्यायला सगळे येतात, संकटकाळी कोण येत नाही, नवऱ्याला बघायची ढळाढळा रडायची, सकाळपारी उठते, पेपरात बघते तर 5,000 आकडा दिसतो, बाकी वाचायला काहीच येत नाही, पेपर घेते पळत पळत जाते, शेजारी पोरग असत, वाच रे हे 5,000 काय लिहिले नाही, त्याला पोरग सांगत, माननीय शरद पवार याच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनची स्पर्धा ठेवलेली आहे, पहिला येईल त्याला 5,000, मॅरेथॉन म्हणजे काय असत, आजीला कळालं नाही मॅरेथॉन म्हणजे काय असत, तो म्हणाला पळायचं असतं, जो सगळ्यात पहिला येईल त्याला 5,000 मिळणार, माता कधी, उद्या सकाळी, उतरते फील्ड वरती जाते, संयोजक उभे असतात, माझं नाव घ्या, संयोजक असतात, हे आजी बघ बस इथं शांतपणे बस, मॅरेथॉन स्पर्धा, नाही, माझं नाव घ्या, पळणार आहे, माझं नाव घे, माझं नाव लिह, प्रवेश मी, पैसे नाही,
जिंकल्यानंतर त्यांना देते, तू नाव लिहून घे. आजी काय कशासाठी पाहिजेत बाबा, काळजत वेळ नाही, 5000 पाहिजेत. माता उतरते, सगळीकडे बघते, सगळ्याच्या अंगावरती ट्रॅकशूट असतो, पायामध्ये बूट असतो, पोरांनी प्रॅक्टिस केलेला असतं, मैदानावरती सराव केलेला असतो. माझी माता लुगड्यात असते, लुगड्यात असते, पायामध्ये चप्पल नसतं, पळायचा सराव नसतो, काही नसतो. मॅरेथॉन स्पर्धा सुरू होते, माता पळायला लागते, पळायला लागते, पळायला लागते, पळायला लागते, एवढी पळते, एवढी पळते, 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 आणि सगळ्यांना मग सोडून पहिला येते जिचं नाव लता भगवान खरे. लता भगवान खरे वयाच्या 65व्या वर्षी 5000 रुपये घेऊन पळत येते आणि नवऱ्याचा उपचार करते. त्या मातेला विचारलं, एवढी ताकद तुझ्यात कुठून आली? प्रेम, प्रेम, प्रेम. आग लागली होती, तिच्याकडे शूज होता का? तिच्याकडे ट्रॅकशूट होता का? मैदानावरती सराव करायला जात होती का? ए, तिला काय कळत होतं का? फक्त तिच्यात आग होती. जीव गेला तरी बेहतर, हे 5000 मला पाहिजे, तर माझा नवरा वाचला पाहिजे. 5 साला याला प्रेम म्हणतात. आग, ती आग. जर वयाच्या 65व्या वर्षी माझी लता आई पहिली येत असेल, तर वय तुमचं 18, 19, 20 आहे. काय सांगतोय? आणि फक्त 4 वर्ष बी ए करणार, डिप्लोमा करणार, मला माहिती नाही. बस डोक्यामध्ये ते ठेवा, इथं ते ठेवा. काही अशक्य नाही, काही अशक्य नाही, काही अशक्य. काय केलं लताईनी? अंतर ज्योत पेटली होती देहाने. पुस्तकातल्या गोष्टी सांगत नाही, खरं सांगतोय. जिंकली ना माझी आई, वाचवलं नवऱ्याला. ती आग आहे का? आणि ज्या पोराला, ज्या पोरीला प्रचंड वेदना, ती आयुष्यात सक्सेस होणार. वेदनेला दिशा दिली, विषय मिटला. आत्महत्या, व्यसन, टिंगल, टवाळकी, तीच ताकद फक्त डायवर्ट नेटवर्क. लताई नेटवर्क मध्ये आली आणि निसर्गानं मग मग साथ दिली, कारण बाकी सगळे आउट ऑफ रेंज जात होते आणि ती एकटी रेंज मध्ये होती, रेंज मध्ये होती. आणि रेंज कधी लागते? इथून. इथून रेंज कधीच लागत नाही, इथं फक्त स्वप्न तयार होतात. मी काय म्हणतोय बघा, साधा माणूस आहे. स्वप्न इथं तयार केली जातात फक्त, आणि जन्म स्वप्न कुठे घेतात? इथं घेतात. हा भाग लक्षात ठेवा, हृदयाचा हा. इथं स्वप्न जन्म घेतात, इथं तयार होतात. आम्ही इथपर्यंतच पोहोचलोय. त्यामुळे 3 वर्ष किती वर्ष आहेत मला माहिती नाही. टेक्निकली मला काही कळत नाही, अभ्यासक्रम कळत नाही. शिकवत असताना शिक्षक जीव गेला तरी भेटतर 1 तास असतो ना साला. शिक्षक, विषय आणि फळा, कॉन्सन्ट्रेशन, फोकस. फोकस ही एक अशी गोष्ट आहे, ध्यान ही एक असं गोष्ट आहे, न समजणारी गोष्ट. जगातली न समजणारी गोष्ट फक्त ध्यानाने समजते. शिकून समजत नाही, शिकवून समजत नाही. शिकणं आणि शिकवणं ही एक प्रक्रिया आहे. ए, मी काय सांगतोय ऐका, शिकणं आणि शिकवणं ही एक प्रक्रिया आहे, आणि आत घेणं हे ध्यान आहे. शिकवणाराही त्याच तोडीचा आहे, समोर बसणाराही समजून घेण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता आहे, पण फोकस नाही, ध्यान नाही, उपयोग नाही. पण शिकवणारा तोडवाच आहे, समजणारा कमी बुद्धीचा आहे, पण ध्यान आहे, फोकस आहे. समस्त निसर्गाचा नियम आहे, एखाद्या गोष्टीवरती जर ध्यानाने लक्ष केंद्रित झालं तर ती गोष्ट निसर्ग त्या मनामध्ये पेरतच असतो. नियम आहे निसर्गाचा, नाहीतर हा वसंत झालाच नसता एवढा मोठा, एवढा मोठा वक्ता झालाच नसता. फक्त ध्यान होतं, मराठी नीट येत नव्हतं, इंग्लिश नीट येत नव्हतं, हिंदी नीट येत नव्हतं.